सह्याद्री, आपल्या देशाला लाभलेली एक भली मोठी डोंगर रांग। या डोंगर रांगेने आपल्या महाराष्ट्राला प्रामुख्याने दोन विभागात वाटले आहे। एकीकडे समुद्र सपाटीपासून समांतर असलेला कोकण विभाग, तर अगदी समुद्र सपाटीपासून 3,000 ते 5,500 उंचीवर असलेला घाटमाथा। या दोन विभागाला पारंपरिकरित्या काही जोडणारा वाटा असत। याच पाऊलवाटांना घाटवाटा म्हणतात। घाटवाट ही अगदी साधी सोपी पाऊलवाट नसून थोडीशी आव्हान देणारीच वाट असते। तर अशाच काही पारंपरिक वापरल्या जाणाऱ्या 5 घाटवाटा आम्ही 3 दिवसात अनुभवल्या। या घाटवाटा फक्त गावांना जोडणाऱ्या नसून किल्ले, लेण्या व पठारांनाही जोडणाऱ्या होत्या। दिवस पहिले, पहिल्या दिवशी आम्ही मुंबईवरून तैलवेल्याच्या पायथ्याशी आलो, नाश्ता केला व सरळ तैलवेल्याची चढाई करायला सुरुवात केली। तैलवेल्याची चढाई मंदिरापर्यंत सोपी असून अगदी अर्ध्या तासात मंदिरापाशी पोहोचाल। थोडेसे फोटो काढले आणि लगेचच तैलवेला उतरलो। जेवलो व वाघजाई घाटाकडे गेलो। या वाटेवर वाघजाई देवीचं मंदिर असल्यामुळे या वाटेला वाघजाई घाट म्हणतात। वाघजाई घाट तैलवेला व सुधागडाच्या पायथ्याशी असलेले थानाले गावला जोडते, त्यासोबतच थानाले लेण्यांनाही जोडते। आम्ही थानाले गावाला न जाता थानाले लेण्यांकडे गेलो। थानाले लेण्या साधारणपणे 2000 वर्षापूर्वीच्या असाव्या। ह्या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो। लेण्या पाहून झाल्यावर आम्ही सवाशिणी घाटने परत तैलवेलाकडे चढलो। सुधागडच्या पायथ्याशी असलेलं धोनसे गाव व तैलवेलाला जोडणारा हा घाट मार्ग। पेशव्यांच्या राज्यात एका सवाशिणीचा या घाटावर मृत्यू झाल्यामुळे या घाटाला सवाशिणी घाट असं म्हणतात। ठाण्याने लेण्यातून आम्ही तैलवेलाला 3 तासात पोहोचलो। पोचता पोचता अगदी अंधार झालेला व मस्त पोटभर जेवून झोपलो। इकडे ह्या सगळ्या वीरगळ वगैरे आहेत या बाजूला। दिवस दुसरे, आजच्या कार्यक्रमानुसार आम्हाला भोरप्याची नाळ या वाटेने उतरून नाणेदान घाटाने केवणी पठार करत एकोलेला पोचायचे होते। यासाठी आम्ही नाश्ता करून जेवण घेऊन 9:30 निघालो। सुधागडाला भोरपचा किल्ला असेही म्हणतात व ही वाट अगदी तुम्हाला सुधागडाच्या पायथ्याशी उतरवते, म्हणूनच या वाटेला भोरप्याची नाळ असं म्हणतात। वाट थोडी लांब होती व आमच्यासोबत काही वयस्कर ट्रेकर्स असल्यामुळे आम्हाला घाट उतरायला 5 तास लागले। साधारणपणे हा घाट 3 तासात उतरला जाऊ शकतो। इथून तुम्ही दोनशे गावातील दिंडी दरवाजा करत सुधागड गाठू शकता किंवा ठाकूरवाडीला जाऊनही सुधागडला जाता येऊ शकतं।
नदीच्या काठापाशी जेवलो व नाणेदानच्या मार्गावर निघालो. आमच्या वाटाड्याला वाट सापडेनाशी झाली, त्यामुळे आमचे तिथे 2 तास गेले व बरोबर 5:15 योग्य वाट सापडली. संध्याकाळच्या 5:15 वाजल्यामुळे एक दुविधा होती, परंतु थोडासा धाडस दाखवत आम्ही वाट चढायला घेतली. वाट तशी फारशी आव्हानकारक नव्हती व जवळजवळ 7:45 आम्ही केवणी पठार गाठला. चांगला 1/2 तास तिथे आराम केला व चंद्राच्या प्रचंड उजेडात आम्ही एकोले गावाच्या वाटेने निघालो. केवणी पठार ओलांडून आम्ही 8:15 एकोले गावात पोचलो. एकोले गावात एका सज्जनांच्या घरी आसरा मिळाला व गरमागरम जेवण सुद्धा मिळालं. दिवस 3 सव्वासाला फक्त चहा पिऊन आम्ही घनगड सर करायला निघालो. किल्ला फारच सुरेख व आटोपशीर आहे. पूर्ण किल्ला पाहून आम्ही 8:30 एकोल्यात परत आलो. एकोलेला नाश्ता केला, दुपारचं जेवण घेतलं व लगेचच निघालो. हा घनगड हे एकोले गाव, त्याच्या मागचं जे आहे ते भांबुर्डे गाव आणि इथे तैल व्हायला. पुन्हा एकोले व केवणी पठाराची खिंड पार करत केवणी पठारावर पोचलो. सो आता आम्ही पोचत आलोय. समोरच ढेबे मामांचं घर दिसतंय. हा अख्खा जो मोठा पठार आहे, त्या अख्ख्या मोठ्या पठारावर फक्त या ढेबे मामांचंच घर आहे. कसे राहतात त्यांचं त्यांना ठाऊक. आणि एकोलेपासून आम्ही इथे बरोबर 1 तास 2 मिनिटात पोचलो आहे. सो काही जास्त लांब नाही आहे. इथे आम्ही ढेबे मामांना कालच आजचा प्लॅन सांगून ठेवलेला, त्यानुसारच ते अगदी तयारच होते. मस्त वरण भात कढी भात खाल्ला आणि घोडनाण वाटेकडे निघालो. केवणी पठार किती भला मोठा आहे याचा अनुभव आम्हाला तेव्हा झाला. घोडनांड अगदी पठाराच्या दुसऱ्या टोकाशी आहे. जवळजवळ ढेबे मामांच्या घरापासून घोडनांडला पोहोचण्यासाठी आम्हाला 1/2 तास लागला. ही वाट केवणी पठार व कोकणात असलेल्या कोंड गावाला जोडते. हा घाट उतरून आम्हाला आधी खडसांबळे लेण्या पाहायच्या होत्या. पुढच्या 1 तासात आम्ही घाट उतरलो व त्याहून पुढे अजून 1 तासात आम्ही केवणी पठाराला वळसा घालत घालत सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या अगदी अलिप्त अशा खडसांमुळे लेण्यात पोचलो. फायनली जे आम्ही 9:40 निघालेलो ते 1:40 आम्ही खडसांमुळे केवला पोचलेलो आहोत. खडसांमुळे लेण्या या अगदी इ.स. पूर्वी बांधलेल्या लेण्या आहेत. या लेण्या दुर्लक्षित झाल्या आहेत. इथे 37 लेण्या असल्या तरी फक्त 10-12 लेण्या चांगल्या अवस्थेत आहेत. खडसांबळे लेण्या पाहून झाल्यावर एका चांगल्या जागी आम्ही जेवलो व थोड्याच वेळात
डेबे मामांना निरोप दिला। साधारण 3:20 आम्ही पोहोचत आलोय ठाकूरवाडीला। सुधागड दिसायला लागलाय आणि मस्त छान हवा सुटली आहे, बरं वाटतंय। हा सुधागड आहे, हा टकमक टोक आहे। थंडगार पाण्यात आंघोळ केली आणि आता सुधागडला जाऊ। वा वा वा, काय छान जबरदस्त। ठाकूरवाडीला पोहोचून चहा नाश्ता केला व सुधागडचा सनसेट ट्रेक सुरू केला। आणि आम्ही आता गावातून निघालो 5:30 सुधागड चढतोय। गावात जवळजवळ पाऊण तास आम्ही घालवला, जस्ट आराम केला, चहा प्यायला आणि आता जाऊ गडावर। अंधारातच आम्ही गडावर पोचलो व पंत सचिवांच्या वाड्यात रात्र काढली। दिवस 14, शेवटच्या दिवशी सकाळच्या तासाभरात जितका सुधागड पाहता आला तितका आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला। गणतंत्र दिवस असल्यामुळे आम्ही सकाळी झेंडा वंदन सुद्धा केले व त्यानंतरच दिंडी दरवाजा मार्गे 200 गावात उतरायला सुरुवात केली। आरामात रमत गमत आम्ही 200 गावात पोहोचलो व अशा प्रकारे आमचा 3 ते 3.5 दिवसाचा रेंज ट्रेक आम्ही संपूर्ण केला। ह्या अशा अनमोल 8 वाटेवरच्या घाटवाटांसाठी, पडद्याआड गेलेल्या लेण्यांसाठी, भलं मोठं पठाराचा अनुभव घेण्यासाठी व भक्कम किल्ले पाहण्यासाठी हा रेंज ट्रेक एकदा नक्की करा। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा व लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। टिल देन, बाय बाय अँड टेक केअर।